नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। महामारी से बचाव हेतु 1000 बेस्ट कर्मियों को मास्क वितरण, गरीबों को खाना और अनाज वितरण जैसे नेक कार्य करने वाले मीरा भाईंदर महानगर पालिका के माजी सभापति अनिल भोसले जी ने अपना जन्मदिन इस बार नहीं मनाने का फैसला किया था, लेकिन उनके समर्थकों ने सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए भाजपा नेता अनिल भोसले जी का लॉकडाउन के दौरान जन्मदिन मनाया और उन्हें शुभकामनाएं दी, बिल्कुल ही सादगीपूर्ण अंदाज में। बीजेपी नेता अनिल भोसले काफ़ी लोकप्रिय हैं, उनको शुभकामनाएं देने हेतु भारी संख्या में लोग आते हैं, भीड़ जमा न हो लॉकडाउन के दौरान। इसी कारण अनिल भोसले जी ने अपना जन्मदिन नहीं मनाने का फैसला किया और गरीब जनता की पूरे दिन सेवा करते रहे। पेश है मेट्रो इंडिया न्यूज की खास रिपोर्ट। सध्याला देशामध्ये व पूर्ण विश्वभरामध्ये कोरोना महाभयंकर बीमारी जी आहे ती पूर्ण पसरल्यामुळे आणि या कोरोनामुळे गोर गरीब मजदूर पूर्ण त्यांचे जे हाल अपेष्ट आहेत व पूर्ण मिडल क्लास जो व्यापारी आहे सगळ्यांचे व्यवसाय बंद आहेत, रोजगार संपलेला आहे। हॉस्पिटलमध्ये जायचं तर कोरोनाचा पेशंट आम्हाला तिथे कोरोना घेऊन येऊ की ही परिस्थिती एक साधारण आज ही परिस्थिती आहे। त्यामुळे सगळे ठीक आहे, परिसरातील नागरिक बंधू सगळ्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांचं प्रेम आहे, त्याने छोटासा केक काढून मी बड्डे साजरा करत नाही आणि करायची इच्छाही नव्हती, पण सगळ्यांच्या प्रेमाच्या खातिर या ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहे। मी परमेश्वरला आजच्या दिवशी एवढीच प्रार्थना करेन की ही जी महाभयंकर जी बीमारी आहे लवकरात लवकर संपू दे। छोटी छोटी बालकसुद्धा आज आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण बघतो आहे खूप मोठ्या प्रमाणात परेशान आहेत आणि सरकारला माझी एवढीच विनंती आहे या ठिकाणी या सध्याला महाराष्ट्रामध्ये जी गरज आहे, लोकांनी जी राहिलेली लोक आहेत त्यांना रेशन आहे, त्यांना अन्नधान्य आहे, त्यांना आरोग्याची सेवा आहे, या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता कुठलाही पक्षपात न करता माननीय मुख्यमंत्री जी या परिसरातील आता मीरा भाईंदरमध्ये जी चाललेली परिस्थिती आहे त्याबद्दलही माझं असं स्पष्ट मत आहे, द्वेषभावना सोडून या समाजाचा आम्ही कुठेतरी घेणं लागतो आहे आणि जो जन्माला आला तो एक दिवस मरणार आहे याची भान ठेवून सगळ्यांनी सामाजिक काम आणि जे परिस्थिती आहे हे निपटण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं असं मी अपील करतो।